सुवर्ण मंदिरावरील कारवाईपूर्वी शंकरराव चव्हाण यांचा सल्ला ऐकला असता तर कदाचित इंदिरा गांधी यांची हत्या टळली असती, असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त परिसंवाद आणि दैनिक सत्यप्रवाहाच्या वर्धापन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मधुकर भावे बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री नसीम खान आदींची उपस्थिती होती. यावेळी मधुकर भावे यांनी शंकरराव चव्हाण यांच्या कार्याला उजाळा दिला. देशाच्या बांधणीमध्ये या दोन चव्हाणांचं आणि खास करून शंकरांचं, राजूने याचा उल्लेख केला, साहेबजी 20 दिवस पंजाबमध्ये शंकरांच्या वरून फिरले, पायाजवळ सभेमध्ये तो सुतळी बाहून तो पायाजवळ येऊन पडला होता. पटिंद्याच्या सभेमध्ये काय सांगत होते ते, की या अतिरेक्याने आवरण्याकरता सुवर्ण मंदिराला बुलडोजर लावण्याची गरज नाही, फक्त वीज बंद करा, पाणी बंद करा, 45 टेम्परेचर आहे, बिंदरवाले बाहेर येईल त्याला मी व्यवस्थित अटक करून तुमच्या ताब्यात देतो. साहेब, हे ऐकलं गेलं असतं तर इंदिरा गांधींची हत्या कदाचित टळू शकली असती. नाही उल्लेख केला तुम्ही बाबरी मशिदीचा, मी स्वतः होतो दिल्लीत साहेब तेव्हा, आणि 4-4 वेळा सांगितलं की कल्याणजींचं सरकार बरखास्त करा, कल्याणजींना अटक करा, त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर विश्वास ठेवू नका, आणि सांगितलं नाही, लिखित स्वरूपात नोट गेली होती. त्यावेळेच्या नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पुढे काय घडलं तुम्हाला ते माहिती आहे. देशाच्या राजकारणाला संपूर्णपणे बदल करून देण्याची क्षमता यांच्या एका निर्णयात होती. आज देशाचं चित्र कुठे कुठे वेगळं झालं असतं. दुर्दैवाने शंकरांची उपेक्षा झाली, चुकीच्या निर्णयाची चर्चा झाली नाही, आणि देशाला त्याची किंमत भोगावी लागली, फार मोठ्या प्रमाणात किंमत भोगावी लागलेली.